वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांच्यावर अज्ञातांकडनं भ्याड आला. सुदैवाने या हल्ल्यात उत्कर्ष रूपवते यांना काहीही झाले नाही, परंतु त्यांच्या गाडीचं मात्र नुकसान झालंय. या घटनेमुळे वंचितचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते आणि घाबरणारे नाही. त्यांना पोलिसांनी आणि उत्कर्ष रूपवते यांनी शांत केलं. मी सुखरूप आहे, मला काही झालेलं नाही. थोडंफार फक्त टोचतंय अंगाला, काचा बस तेवढंच. गाडीला डॅमेज झालंय, ते मला पोलीस स्टेशनला न्यावं लागेल गाडी. एफ आय आर मी करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते, सगळे आपापल्या घरी जा. मी ठीक आहे, माझ्यासोबत दोन गाड्या आहेत, पोलीस वॅन आहे, त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका. हीच माझी विनंती आहे. कुठल्याही पद्धतीने रिॲक्शन देऊ नका, ही पण माझी विनंती आहे. कारण आपण एका वेगळ्या प्रक्रियेत आहोत. सांगा रे, प्लीज थांबा, शांत राहा प्लीज. आपण वेगळ्या प्रक्रियेत आहोत, आपण काहीतरी अचीव करणार आहोत, त्याच्यामुळे काही गोष्टी होत असतील. सविस्तर असं की शिर्डी लोकसभेतील वंचित आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते त्यांचा प्रचार दौरा आटपून परतत होत्या. अकोले तालुक्यातील चितळवेडे गावाजवळ त्या आल्या असता अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला. हल्ला करणारे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, मात्र हा हल्ला कोणत्या कारणातून झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही. राजकीय कारण की दुसरं काही, याचा शोध पोलीस घेत आहेत. मी सुखरूप आहे, मला काही झालेलं नाही. गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे. या घटना का घडतात नेमकी काय सांगले मला खरंच माहिती नाही. कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते. माझं काही कोणाशी तसं पर्सनल वगैरे किंवा असं काही नाही आहे. आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली की अतिशय निषेधार्ह आहे, एवढंच मी म्हणू. याबाबत गुन्हा वगैरे दाखल करणार तुम्ही? आता थोडंसं सावरायला वेळ लागतोय, कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे. पण एफ आय आर नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार. कार्यकर्त्यांना जी माहिती कळली, सगळी लोक आता चितळवेडे गावामध्ये जमतात, तुम्ही त्यांना काय म्हणता? नाही, मी सगळ्यांना फोन करून सांगितलंय. सगळीकडून फोन येतात की आम्ही येतो, पण मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका. मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार, तिथे आपण भेटू शकतो. इथे जे 200-300 कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांनाही हे आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या घरी जा. जे काही पोलिसांचं आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे एफ आय आर करत आहोत. आणि मी सुखरूप आहे, त्याची काळजी. तुम्हाला काही दुखापत झालेली नाही? नाही, काचा सगळीकडे उडाला अंगावर आणि डोळ्यात डोळा वाचला. खरं तर तिथे डोळ्यामध्ये गेल्यास अडचण झाली असते, पण मी ठीक आहे, मला काही झालं. आज राजूर भागामध्ये प्रचार संपून पुन्हा संगमनेरकडे जात असताना चितळवेड्याजवळ माझ्या गाडीवरती एक हल्ला झालेला आहे. पण गाडीला डॅमेज झालेला आहे, काच फुटलेलं. पण मी एकदम सुखरूप आहे. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सगळ्या हितचित्तकांना विनंती आहे, कृपया कोणी राजू सक्षेनी येऊ नका. मला खूप फोन येत आहे की ताई आम्ही येतो. मी सुखरूप आहे, मला काही झालेलं नाही. आम्ही आता राजू पोलीस स्टेशनला आहे. पोलीस सगळे सहकार्य करत आहेत. तुमच्या घरी तुम्ही जिथे आहात तिथेच थांबून घ्या. उद्या सकाळी 7:30 मी कोपरगावला जाण्यासाठी येणार आहे, तिथे आपण भेटू. हा जरूर विनंती, कोणीही राजू सक्षेनी येऊ नये. आणि सगळ्यांनी संयम घेऊन शांतपणे पुढचं आपण सगळं करणार आहोत. आपल्याला इलेक्शन कधीच न्यायचं आहे, ही विनंती आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांनी राजूच्या दिशेने येऊ नये, एवढीच विनंती आहे.